जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज महाडला ही माझ्या पहिल्या टप्प्यातली शेवटची सभा. आता इथून मुंबई, मुंबईवरनं पुढे अजून चार सभा. आज ही 17वी लोकसभेची निवडणूक आहे. हा आमचा कोकण आज 17वी लोकसभेची निवडणूक बघतोय. या आपल्या कोकणाची जर समजा क्षमता म्हणून जर समजा बघितली, कोकण कुठच्या कुठे असायला पाहिजे होतं. मी माझी इथे मागे एकदा कुठेतरी खेडला का चिपळूणला माझी सभा झाली होती, त्यावेळेला मी सांगितलं होतं एकदा कधीतरी जाऊन केरळ बघून या. आपल्या कोकणासारखंच आहे. पण अख्खं राज्य हे कशावरती चालू आहे, तर फक्त टुरिझमवरती चालू आहे. बाकी इतर सगळ्या गोष्टी असतील, पण टुरिझम हा त्यांचा मेन महत्वाचा भाग आहे. आणि जर समजा तुम्ही केरळ याच्या बरोबर जर समजा कोकणाची बरोबरी करायची ठरवली, तर कोकण कुठच्या कुठे आहे, खूप पुढे आहे निसर्गाच्या दृष्टिकोनातनं, खूप पुढे. इथे काय व्हायला पाहिजे होतो, एवढे आमदार आजपर्यंत निवडून आले, एवढे खासदार निवडून आले, दिल्लीत गेले, अभ्यासाच्या नावाखाली परदेश दौरे करून आले, कोकणात काय बदललं? नुसते रस्ते होणं म्हणजे नुसती प्रगती नाही. आज जग कुठच्या कुठे गेलेलं आहे. मी तुम्हाला खरं सांगतो, जर कोकणाचा नीट विकास जर समजा परदेशी पद्धतीने जर नीट केला, तर हे फक्त कोकण हे आपले तीन जिल्हे हे महाराष्ट्र जगवू शकतं. इतकी ताकद आहे. बाजूचा आपला गोवा नुसता बघा. एवढ्याशा गोव्यामध्ये जे आज जी क्षमता, जे पोटेन्शियल आहे, ते आमच्या कोकणात नाही. कोकणात तर सगळं आहे. आमची सह्याद्री पर्वतरांग आहे, ज्याला जैव विविधता म्हणतो आपण. अमेझॉनच्या खोऱ्यानंतर सह्याद्रीची रेंज येते, सह्याद्रीची रांग येते, पण त्याच्याकडे बघायला कोणाला वेळ नाही आहे. आम्ही जगभरातली माणसं आमच्या कोकणामध्ये आणू शकत नाही आहोत. आमच्या नेत्यांना काही नाहीच आहे, बघणंच नाही आहे त्यांच्याकडे. स्वतःच्या आयुष्यामध्ये आणि स्वतःच्या परिवारामध्ये आणि इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये नुसते स्वतःच गुरफटून गेलेले असतात, तुमच्याकडे कुठून बघतील? आणि त्याच्यात जर समजा अशा परिस्थितीमध्ये जर समजा ही नरेंद्र मोदींसारखी जर माणसं जर समजा सत्तेवरती बसली असतील, तर मग बघायलाच नको, सोने पे सुहागा. जर इतकं धादांत खोटं बोलणारा माणूस जर देशाच्या प्रमुखपदी बसत असेल, तर बाकी तर आनंदच आहे. गेली 5 वर्ष फक्त हा देश 2 माणसं चालवत आहेत. मध्ये मध्ये वेळ मिळाला तर जेटलीना बोलवतात. दोन माणसं. या एका माणसाला, नरेंद्र मोदी या माणसाला एके दिवशी एक झटका आला आणि या माणसाने या देशातल्या नोटा बंद करून टाकल्या एके रात्री. केवढी स्वप्न दाखवली होती या माणसाने. मी सत्तेत आल्यानंतर या गोष्टी करीन, त्या गोष्टी करीन, त्या गोष्टी करीन, आल्यावरती नुसत्या फक्त काँग्रेसच्या योजनांची नावं बदलली आणि तुमच्या समोर धडा 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 फेकली, धडा धडा फेकली. काय झालं त्या मेक इन इंडियाचं? मला आजही आठवतंय, या कोकणामध्ये मी एकदा चिपळूणला होतो आणि त्या मुंबईमध्ये काहीतरी मेक इन इंडियाचं काहीतरी मोठं भलं मोठं अशी एक्झिबिशन वगैरे काहीतरी भरवलं होतं अगोदर. आणि मग त्याच्यामध्ये मला 2 माणसं इथली आपली कोकणातली, मला असं वाटतं चिपळूणमधली भेटतील ती मला मुंबईला. त्यावेळेला मला येऊन भेटली,
कसे फसवतात बघा बाबांनो. ते दोघे जण आले आणि या महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांवरती या सरकारने सगळी जबाबदारी टाकल्या होत्या. जा पकडून आणा एकेकाला. आणि मग सगळे जण फिरले. मग एक जण होते त्यांचं मला असं वाटतं काहीतरी भंगारचं काहीतरी कसलं तरी दुकान होतं आणि एकाची काहीतरी बेकरी होती. काजू फॅक्टरी का काहीतरी होतं. आणि मग सगळे अधिकारी गेले त्यांना विचारलं की हे सगळं मेक इन इंडिया वगैरे सगळं चालू आहे तुम्हाला किती पैसे पाहिजेत बोला. तर ते बोलले काय पैसे नको आहेत आम्हाला. नाही नाही सरकार देत आहे तुम्हाला घ्यायचंय. तर बोलले ठीक आहे म्हणा मग आता काय एक 2 कोटी रुपयाचं आम्हाला लोन मिळालं तर चालेल. दुसऱ्यांनी सांगितलं मला 3 कोटी रुपयाचं मला मिळालं तर चालेल. बाबांनो त्यांचा ज्या वेळेला एमओयू तयार केला गेला त्यावेळेला एकाच्या नावाने 200 कोटीचं लोन मागितलं गेलं आणि दुसऱ्याच्या नावाने 400 कोटीचं लोन मागितलं गेलं. असे आकडे फुगवले आणि सरकारने तुमच्या समोर आदळले की बघा इतक्या लोकांनी एमओयू केले लाखो कोटी लोकांनी लाखो कोटी रुपयांचे एमओयू झाले हे मेक इन इंडिया. काय झालं त्या मेक इन इंडियाचं. आज आमच्या एक महाराष्ट्रामधला एक मुलगा एक वैमानिक ज्याने स्वतःचं एक विमान बनवलं त्याच्याकडे सरकार गेल्यामुळे त्यांनी ते मेक इन इंडियामध्ये ठेवलं. सरकारने वारे माप त्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्याचं नाव अमोल यादव. कुठे आहे फोटो आहे का त्याचा अमोलचा. हा अमोल यादव टाळ्या वाजून काही उपयोग नाही आहे. सरकारने याच्याबरोबर सरकारने याला सांगितलं की आम्ही तुला इतकी जमीन देतो पालघरच्या ठिकाणी आणि 35,000 कोटी रुपये तुझ्या या प्लांटसाठी लावतो आम्ही. याला गेल्या 3 वर्ष सगळ्या अधिकाऱ्यांनी हा वण भटकतोय फिरतोय आणि आज अमोलची परिस्थिती आता अशी आहे की तो आता भारत सोडून अमेरिकेला निघून चाललाय आणि तिकडे एका विमान कंपनीबरोबर तो करार करण्याचं चालू आहे त्याचं. तो म्हणतो इथे नको बाबा हे मेक इन इंडिया वगैरे मला ह्याच्यातनं काही नाही घडू शकत काही होऊ नाही शकत. हे आपल्या देशातलं एक ताजं उदाहरण हे बघा. स्वदेशी विमानाचा प्रकल्प अमेरिकेत जाणार. या देशातल्या मुलांना तरुणांना तरुणींना स्वप्न दाखवली की तुम्ही नवा उद्योग सुरू करा तुम्हाला पैसे मिळतील. सगळे खोटे स्टॉल्स उभे केले गेले सगळे तुमच्या बँकांचे आणि इकडे त्यांना कोणा काही सांगितलंच नाहीये. बस आपली तिकडे मुलं गेली त्यांनी आपले त्यांचे फॉर्म भरले सगळ्या गोष्टी केल्या. इतकी हरहुन्नर मुलं आज आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आहेत. काय सांगून गेली असतील आपल्या आई वडिलांना की आमच्या पंतप्रधानांनी एक योजना आणलेली आहे मी गेले अनेक वर्ष जे स्वप्न बघत होतो आता ते पूर्ण होणार मी मोठा होणार किंवा मी मोठी होणार मी तुम्हाला सांभाळणार याच्यापुढे. आणि या लोकांनी त्या सगळ्या तरुणांचा त्या सगळ्या सर्व तरुणींचा स्वप्नांचा चक्काचूर करून टाकला. काही घडलं नाही पुढे. त्या मेक इन इंडियाचाही काही घडलं नाही त्या स्टार्टअप इंडियाचाही काही घडलं नाही. ह्याला काय नक्की काय घडवायचं होतं. या नरेंद्र मोदी आणि अमित शहाला नक्की काय घडवायचं काय होतं. कशासाठी नोटबंदी केली तुम्ही. सांगितलं बारे माप की या देशातला काळा पैसा आम्हाला बाहेर काढायचा आहे. काळा पैसा बाहेर काढायचा तुमच्याकडे तुमच्याकडे भारतीय जनता पक्षाकडे आता निवडणूक लढवण्यासाठी काळा पैसा आलाय कुठून ते पहिले सांगा आम्हाला. आज देशभरामध्ये वारे माप कर हजारो कोटी रुपये वाटतायत. हजारो कोटी रुपये भाजपकडे पैसे आले कुठून. नोटबंदी आज सगळे जण सांगतायत सगळ्या सगळ्या संस्था सांगतायत नोटबंदी फसली आणि खरंच फसली. ज्या दिवशी नोटबंदी झाली 8 नोव्हेंबरला युट्यूबवरती जा आणि माझं 19 नोव्हेंबरचं माझं भाषण ऐका. 10 दिवसानंतर मी बोललो होतो
ही जर नोटबंदी फसली तर हा देश खड्ड्यात गेला म्हणून समजा. या नोटबंदीचा निर्णय घेताना या देशाची सर्वोच्च बँक आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याच्या गव्हर्नरला माहीत नाही, आमच्या देशाच्या मंत्रिमंडळाला माहीत नाही, आमच्या देशाच्या फायनान्स मिनिस्टरला माहिती नाहीये. आमच्या पंतप्रधानाला एक झटका आला आणि त्यांनी रात्रीच बंद करून टाकल्या नोटा. सगळेजण रांगेमध्ये उभे, नोटा बदलतायत. काय या देशावरती आलं? सकाळी उठतायत आणि लोक रांगेमध्ये उभे राहतायत. या रांगेमध्ये उभे राहून साधारणपणे 100-125 माणसं रांगेत ठार मेली गेली, ती त्यांचं निधन झालं. या एका माणसाच्या झटक्यामुळे शहरांमध्ये ती एटीएमची मशीन्स असतात. नव्या नोटा आणल्या तर नव्या नोटा त्या एटीएम मध्ये जाईना, त्याच्यामुळे एटीएमची मशीन्स बदलायला लागली, त्याच्यावरती काही हजार कोटी रुपये खर्च. पण नोटा बंद केल्यानंतर ती एटीएम मशीन बदलायला घेतली. हा सगळा एक्सरसाइज तुम्हाला अगोदर करता येत नव्हता, कारण ह्यांचा हेतूच वेगळा होता. याला काय साध्य करायचं होतंय हे आता कळतंय. आत्ता आरबीआयने सांगितलंय, आत्ता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आत्ता सांगितलंय की 2014 त्यांनी सांगितलं नोटबंदीच्या अगोदर जेवढी कॅश भारतामध्ये फिरत होती त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट कॅश आत्ता भारतामध्ये फिरतीये. आली कुठून कॅश? ही आली या निवडणुकांमधनं. गुजरात निवडणूक, कर्नाटक निवडणूक, मध्य प्रदेश निवडणूक, राजस्थान निवडणूक, याच्या निवडणुका झाल्या, याच्यामधनं जी पैसे बाहेर आले ती सगळी कॅश आता बाहेर फिरतीये. मग हे पैसे आले कुठून या पक्षाकडे? आणि सगळेजण सांगतात नोटबंदी फसली, 99.3% पैसे परत आले आरबीआयला. मग तुमच्या हाताला काय लागलं? तुम्हाला कशासाठी पाहिजे होतं? आणि त्यावेळेला मोठ्या अगदी चढ्या आवाजामध्ये आमचे पंतप्रधान सांगत होते, ऐका तुम्ही काय सांगत होते. भाइयों बहनों, मैंने सिर्फ देश से 50 दिन मांगे हैं, 50 दिन. 30 दिसंबर तक मुझे मौका दीजिए मेरे भाइयों बहनों. अगर 30 दिसंबर के बाद कोई मेरी कमी रह जाए, कोई मेरी गलती निकल जाए, कोई मेरा गलत इरादा निकल जाए, आप जिस चौराहे में मुझे खड़ा करेंगे मैं खड़ा होकर के देश जो सजा करेगा वो सजा भुगतने के लिए तैयार हूं. आता नरेंद्र मोदी ने संगाइस चौक कुठला तू? देशाची हालत करून ठेवली या माणसाने. आणि इथे नोटा बंद केल्या आणि त्या रात्री हा माणूस जपानला गेला आणि तिकडे जपानमध्ये तिथे जे कोणी भारतीय लोक होते त्यांच्या समोर त्यांचं, आता मी आणलेलं नाही ते भाषण, पण त्यांच्या समोर या माणसाने तिथे जपानमध्ये भाषण केलं. कशी वाट लावून आलोय या भारताची. हा काय देऊ शकणार माणूस? एक योजना नाही पूर्ण करता आली, एक गोष्ट नाही पूर्ण करता आली, सुरुवात नाही करता आली. त्या दिवशी मी बोललो ना, बिहारमध्ये सांगितलं एका आठवड्यामध्ये 8.5 लाख संडास बांधले बोलले. एका आठवड्यात 8.5 लाख संडास, म्हणजे साधारणपणे आम्ही त्याचा आकडा काढला म्हणजे मिनिटाला 34 संडास, म्हणजे सेकंदाला 7 संडास. मी त्या दिवशी माझ्या भाषणात म्हटलं की इतक्या लवकर साली होत पण नाही, इतक्या लवकर त्यांनी संडास बांधले. काय खोटं बोलायला काय मर्यादा?
वाटेल ते माणूस बोलतो, वाटेल ते गेले पाच वर्ष दिसला माईक की आपलं काय वाटेल ते बोलायला सुरुवात करतो. आणि काय सुरुवात करायची मग? मग नेहरूंना शिव्या घालायला सुरुवात करायची, मग इंदिरा गांधींना शिव्या घालायला सुरुवात करायची. 60 वर्षांमध्ये यांनी काहीच केलं नाही. अरे 60 वर्ष त्यांनी जर समजा काही केलं नसतं, हा मोबाईल फोन, ही सगळी टेक्नॉलॉजी, हे इंटरनेट, हे व्हॉट्सअप जर त्यांच्या काळात आलं नसतं, मोदी तुम्हाला खोटा प्रचार कुठून करता आला असता? मी त्या दिवशी तुम्हाला ते एका विदर्भातल्या एका गावाबद्दल मी तुम्हाला मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं, हरिसालबद्दल, डिजिटल गाव म्हणे. तिथल्या नागरिकांना माहितीही नाही काय चाललंय. हे ज्या वेळेला पंतप्रधान झाले त्याच्यानंतर एक म्हणे फतवा काढला यांनी, नरेंद्र मोदीने एक फतवा काढला की या देशातल्या प्रत्येक खासदारांनी एक गाव दत्तक घ्यायचं, प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घ्यायचं. आणि ते स्वतःचा जो तुमचा काय तो खासदार फंड असतो त्या खासदार फंडामधनं ते गाव व्यवस्थित चांगलं नीट करायचं. आठवते ही योजना तुम्हाला? आपण आता नरेंद्र मोदींनी जे दत्तक गाव घेतलं ना ते बघूया. मारे गाव के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 मार्च को गोद लिए थे. मैंने सोचा कि अब यहाँ पर सारा काम हो जाएगा, मगर यहाँ पर कुछ कार्य नहीं हुआ. और वो बोले थे कि 21 बिंदुओं पर काम होगा, मगर एक बिंदु पर काम नहीं हुआ. हमारे गांव में समस्या सारे हैं, जैसे कि नाले की आवश्यकता है और कुएं के पानी प्रदूषित है और यहाँ पर पंचायत भवन नहीं है, इंटरमीडिएट कॉलेज नहीं है और फील्ड का सुंदरीकरण के लिए बोले थे, एटीएम के लिए बोले थे और पंचायत घर के लिए बोले थे, मगर किसी बिंदुओं पर काम नहीं हुआ. इसलिए हमारे गांव के सारे लोग नाराज हैं. एक बार गांव में जो गोद नामक नाम पर जाने जाते थे, खुशहाली गांव में उठी कि हमारे गांव में विकास हो, लेकिन विकास में बहुत से अड़चने हैं, नहीं हो पाई है. इसमें नाला की व्यवस्था नहीं हो पाई है, लोग ठेगुनी भर पानी में लोग आते जाते हैं, कीचड़ में आते जाते हैं. अभी तक नाला उसे ही पड़ा हुआ है, नहीं बना. नाला नहीं लगल बाटला, मोदी गोद ले ले बाहन, कोनो चीज का सिस्टम नहीं बाटला. गांव भरे के कर तो नागेपुर में कहीं नाला भी नहीं लगल बा. नाला में इतना कचरा बातना हुआ बा कि जनता आवा था, मच्छर काटा था, हिल्ला में कचरा में सब आवा था जाता, सड़क का पानी कुआं में चल जाता, हुआ कुआं का पानी जनता उठा के पिया था, ते बीमारी का घर बा. हे नरेंद्र मोदी ने दत्तक घेतलेलं गाव, स्वतः जे दत्तक घेतलंय गाव, त्या गावाकडे हा माणूस पाहू शकला नाही, तो तुमच्याकडे बघणार. त्यांना वाटलं नाही की आपण ज्या थापा मारतोय ते लोक बघायला जातील, टुरिझम पॉइंट होईल तो. एक लक्षात नाही आलं त्यांच्या. आता कळतंय त्यांना की आपण बोललोय काय, काय बोललो होतो, आणि या सगळ्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं. या गावांची परिस्थिती तशी, लोकांच्या नोकऱ्या गेल्या नोटबंदीमुळे, GST मुळे, जवळपास या नुसत्या नोटबंदीमुळे कळलेल्याप्रमाणे अधिकृत आकड्यांप्रमाणे काहीतरी 4.5-5 कोटी लोकांचे नोकऱ्या गेल्या. 4.5-5 कोटी, 4.5-5 कोटी कशाला म्हणतात? घरामध्ये 4 माणसं जर समजा आपण पकडली, साधारणपणे 20 कोटी या देशाची 1.25 कोटी लोकसंख्या आहे, त्यातली 20 कोटी लोकांच्या घरामध्ये काय काही नाही. एका माणसाने निर्णय घेतला आणि इतक्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या. बाकी अनधिकृत आकडा आपल्याकडे नाहीच आहे. म्हणजे एखाद्या गाडीवरती समजा 4 पोरं असतील, त्याच्यातली 2 कमी केली, एखाद्या दुकानामधली 1-6 माणसं असतील त्यातली 2 कमी केली, तो आकडा नाहीच आहे. आणि हे सगळे विषय जेवढे आहेत ना, हे सगळे विषय टेलिव्हिजन चॅनल्स बंद करून टाकली, दाबून टाकली, वर्तमानपत्र बंद करून टाकली, पत्रकारांना बंद करून टाकले, तुमच्यापर्यंत आकडे पोचवायचेच नाहीत.
मी काल एक तो जो रिपोर्ट दिला परवा कुछ दिन माझ्या भाषणामध्ये या देशातल्या बलात्कारांच्या संख्येचा रिपोर्ट दिला 2014, 2015, 2016 या तीन वर्षांचे बलात्काराचे आकडे वाढत गेलेले आहेत. 2016 साधारणपणे आकडा हा काहीतरी 37,000 का काहीतरी असे बलात्कार या देशामध्ये झाले. 37,000 पुढे शोधतोय आम्ही. नंतर लक्षात आलं की 2017-2018 याच्यामध्ये या देशामध्ये गुन्हे किती घडले, या देशामध्ये बलात्कार किती झाले, या देशामध्ये बेरोजगारी किती वाढली याचे आकडे जे सरकार दरवर्षी देतं हे आकडे या सरकारने दाबून टाकले, बंद करून टाकले, तुमच्यापर्यंत पोहोचवायचेच नाहीत. तुमच्यापर्यंत पोहोचवायचेच नाहीत. ही पद्धत 1930-31-32 या नंतरच्या काळामध्ये ॲडॉल्फ हिटलरच्या काळामध्ये होती की वर्तमानपत्र बंद करून टाकायची. त्यावेळेला काही टेलिव्हिजन चॅनल्स नव्हती, पण लोकांपर्यंत जनतेपर्यंत ही आकडेवारी पोहोचवायचीच नाही. गोष्ट ती खरी गोष्ट पोहोचवायचीच नाही, सगळ्या खोट्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या. हे सगळं तंत्र या नरेंद्र मोदींनी इथे आणलं, पण त्याच्या एक लक्षात नाही आलं की या देशामध्ये एक सोशल मीडिया नावाचा पण एक जगामध्ये काहीतरी नवीन गोष्ट आली जी लोकांना मोबाईल फोनवरती दिसते, जो मोबाईल फोन त्यांच्या बरोबर असतो, आणि त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी उघड होत गेल्या. केवढे वारेमाप स्वप्न या माणसाने दाखवली काय तर म्हणे नोटबंदी आणि या सगळ्या गोष्टीनंतर आम्ही देश म्हणे कॅशलेस करणार. कॅशलेस महिजी तुम्ही आता माणसं फोडताय निवडणुकीत. काँग्रेसची राष्ट्रवादीची इकडची तिकडची ही जी माणसं फोडतायत कुठून कार्ड स्वाईप करता? एकदा दाखवा तरी आम्हाला कार्ड स्वाईप कसं करतात आणि कुठे करतात. कॅशलेस याच नरेंद्र मोदींनी कॅशलेस गाव पहिलं जाहीर केलं की कॅश या गावामध्ये सगळे व्यवहार हे कॅशलेस होतात असं जे पहिलं गाव जे जाहीर केलं ते आपल्या वसई मधलं पालघर मधलं ना रे पालघर मधलं धसई गाव. हे कॅशलेसचं धसई गाव हे जे पहिलं नरेंद्र मोदींनी जाहीर केलं होतं त्या कॅशलेस गावाची परिस्थिती बघा. हे गाव आहे भारतातलं पहिलं कॅशलेस गाव असं मार्केटिंग करण्यात आलेलं ठाणे जिल्ह्यातलं मुरबाड तालुक्यातलं धसई गाव. देशातलं 100% कॅशलेस झालेलं पहिलं गाव असा दावा धसई बद्दल मोदी सरकारनं केला होता. पण कॅशलेस बाबत धसईकर काय म्हणतायत तुम्हीच ऐका. आम्ही रोखीनेच व्यवहार करतो, 400-500 रुपयाचे असं रोखीनेच व्यवहार होतात. कॅशलेस म्हणजे 5% झाले का? कॅशलेस चालतच नाही. 5% नाही, 100% विदाउट कॅशलेस. तुझ्या बँकेत अकाउंट आहे का? नाही. मग आता तुम्ही जे सामान घेतला ते सामान पैसे देऊन घेतलं का क्रेडिट कार्डने घेतलं? पैशातून घेतलं. हो का? कॅशलेस म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? धसई गावात एकच राष्ट्रीयकृत बँक आणि एकच जिल्हा बँक आहे, पण बहुसंख्य लोकांकडे बँक खातीच नाहीत, त्यामुळे एटीएम कार्डही नाहीत. साहजिकच सारे व्यवहार रोखीनं करायची वेळ देशातलं पहिलं कॅशलेस गाव असं सांगितल्या जाणाऱ्या धसईतल्या ग्रामस्थांवर आली आहे. बातमी खोटी ठरली आणि फेल ठरला धसई परिसर. आणि 1% बी असा कॅशलेस झाला नाही. हे लोक राजकीय पक्षांनी त्याचा फायदा घेतला. सामान्य शेतकरी हे आजूबाजूचा खेडेपाड्याचा वाड्यांचा जे लोक चाललात ते लोकांचा कॅशलेस बँकमध्ये त्यांचा अकाउंटमध्ये पैसे काही नसतात. मजुरी करणार लोक आहे त्यामुळे कॅशलेस झालेला नाही. जी परिस्थिती हरिसालची तशीच परिस्थिती देशातलं पहिलं कॅशलेस गाव म्हणून जाहिरात करण्यात आलेल्या धसई गावाची. या गावाची परिस्थिती पाहता कॅशलेस इंडियाचा मोदी सरकारचा कारभार म्हणजे दिव्याखाली अंधार असंच म्हणावंसं वाटतं. फय्या शेख, साम टीव्ही, मुरबाड.
नरेंद्र मोदींची 5 वर्ष कशात मोजायची जरा मला सांगा. अशी कोणती गोष्ट सांगायची मला जरा सांगा की ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदींचं नाव घेता येईल. आणि या सगळ्या गोष्टींवरती कुठचंही उत्तर हा माणूस आत्ता या प्रचाराच्या दरम्यान देत नाहीये. कोणतीही गोष्ट नरेंद्र मोदी बोलायला तयार नाहीयेत. जेवढ्या म्हणून काही योजना या देशाला सांगितल्या, या देशातल्या तरुणांना आणि तरुणींना जी स्वप्न दाखवली त्याच्याबद्दल नरेंद्र मोदी काहीही बोलायला तयार नाहीयेत. फक्त एकच गोष्ट बोलतायत, पुलवामा मध्ये झालेल्या जे शहीद जवान आहेत त्यांच्या नावाने मला मत द्या. ज्यांनी एअर स्ट्राईक केला त्या पायलटच्या नावाने मला मत द्या. जवानांच्या नावाने मत मागायची वेळ आली आमच्या पंतप्रधानावरती. याचं कारण दाखवण्यासारखं काही राहिलंच नाही, उरलंच नाही. त्यांना असं वाटलं की मी अशा काहीतरी गोष्टी करीन की ज्याच्यातनं भावनेला हात घालून मी लोकांना वाटेल की बाबा नाही नाही देश संकटात आहे. संकटात पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान सांगतो की नरेंद्र मोदी निवडून आले पाहिजेत. 1947 सालापासून त्या 2019 सालापर्यंत या देशामध्ये अनेक पंतप्रधान होऊन गेले, परंतु पाकिस्तानचा पंतप्रधान कधी बोलला नाही की आम्हाला भारताचा हा पंतप्रधान हवाय. कशासाठी हवाय? मॅच आहे. आज हा माणूस सांगतोय की जवानांच्या नावाने मला मत द्या म्हणून. हेच नरेंद्र मोदी विमान फिरवून त्या नवाज शरीफ कडे गेले होते वाढदिवसाचा केक भरवायला. त्याच्याकडे जाऊन बिर्याणी खाल्ली, व्हेजिटेरियन असेल. पण ते चित्र पाहताना, तो फोटो पाहताना, जे आमचे जवान अगोदर जे शहीद झाले असतील आणि त्याच्यानंतर जे होत असतील किंवा झाले त्यांच्या परिवाराला काय वाटलं असेल, त्या जवानाची आई काय म्हणत असेल, त्याचे वडील काय म्हणत असतील, अरे 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 हे तर हातात हात घालून फिरतायत, माझं पोरग हकनाक मेलं. आज जे नरेंद्र मोदी अगोदरच्या सरकारला प्रश्न विचारत होते की आरडीएक्स येतं कुठून आणि शस्त्र येतं कुठून, येतात कुठून, त्याच यांच्या काळामध्ये मी आता माझ्या पुढच्या माझ्याकडे आता ते नाही आहे, नाही तर मी तुमच्यासमोर ते वाचून दाखवलं असतं. मी माझ्या एका मेळाव्यामध्ये मी वाचून दाखवलं होतं. मी ते पुढच्या मेळाव्यामध्ये मी कुठच्या माझ्या सभेमध्ये मी वाचून दाखवणार आहे ते.